बिग बॉस मराठीच्या आजच्या भागात सई आणि पुष्करचे समर्थक एकमेकांशी लढताना दिसणार आहेत. त्यांच्या ठोकण्याचा रंग उद्ध्वस्त करताना ते दिसणार आहेत. त्यासाठी त्यांच्यात खूप मोठी चढाओढ होताना दिसते. रेशमला या सगळ्यांबद्दल खूप वाईट वाटतंय, त्यामुळे ती रडत आहे. कशासाठी आणि हे सगळं? किती वेळ रडणार आहेस? मेघा आणि सई एकमेकांशी बोलत आहेत. त्यात कोणाला तरी सॉरी म्हणायचा उल्लेख आलाय. आता ते सॉरी कोणासाठी आहे ते आपल्याला आजच कळेल. अगं ते खेळण्याच्या फ्लो मध्ये झालं. हा मग ठीक आहे, तो त्यांनी केलं त्याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाहीये, पण आम्हीच अनफेअर खेळतोय हे ते कोण ठरवणार आहे? उद्या जर महेश सर मला बोलले तर मी म्हणेन सॉरी, मी नाही म्हणणार. आता तू बोललीस पण की हे संपलं की तो आणि मी हक पण करू. मी बोलले होते पण त्याचं ऍटिट्यूड तसं नाहीये ना. आता संपल्यापासून मी त्याला विश पण केलं सकाळी गुड मॉर्निंग, मग त्याच्यासोबत एक सॉरी म्हटलं असतं. नाही मेघा, सॉरी आय के नॉट, ही शुड कम अँड से सॉरी. स्मिता आणि सई मध्ये चोर पोलीस टास्क वरून खूप भांडण होणार आहे आणि सईच्या बाजूने मेघा सुद्धा स्मिताशी भांडताना दिसते. सईने स्मिताची शूलेस कापली, त्यावरून त्यांच्यात वादावादी होणार आहे. तुला जर गिफ्ट हवा असेल तर तू गिफ्ट घेऊ शकतेस. नॉट ऑन माय क्लोथ्स. हॅलो, आई कॅन यू लाइक इट सो मच. यु नो आपला टास्क संपल्यानंतर तू हे कापतेस. So you know what you're trying to portray about yourself? My baby, don't you not give me such dirty looks. Yeah. Oh my god. Keep it. I don't need it, thank you. याच्या पुढे जर तुझं काही फाडलं ओके टास्कच्या व्यतिरिक्त तर आय डोंट नो. तू माझ्या एका शूजची लेस खराब केली होती. तुला काय म्हटलं? मी काय मी काय म्हटलं? मी आऊ ना काय म्हटलं होतं? मी मुंबईला गेल्यावर तिला चार लेसेस विकत आणून देईन. कुठल्या ब्रँडची हवे तुला? काय वर्कआउट करू? मला टास्क दिलेला आहे आणि मी माझा टास्क करणार. तुझ्यात काय फरक? मी तर टास्क साठी केला, तू तर विदाऊट टास्क केलाय. दुसऱ्याचा धडाधड चाकू घ्यायचा, सुऱ्या घ्यायचं आणि कापायचं, स्वतःचा गेल्यावर कशी जळते. घरात राहण्याची लायकीच नाहीये. तुझी लायकी आहे का? हा गेट लॉस इडियट, यू गेट लॉस मूर्ख बावळट. अक्कल तर घेऊन आली नाहीये, सोबत फक्त कपडे घेऊन आली आहे बावळट. आता ह्याच्या पुढे काय फाटलं तुटलं तर मला माहित नाही. जुई सई आणि स्मिताशी त्यांच्या भांडणाविषयी बोलते. जुई आणि सई मध्येही काहीशी वादावादी होताना दिसलीये. सई की मनामध्ये एक गोष्ट भीती राहते सतत समोरच्याच्या पण, की ही मुलगी ना आता मग आपले कपडे पण फाडू शकते, त्याच्याने वातावरण अजून घाण होत जात. ही भीती आमच्या मनात असायला पाहिजे, तुमच्याने, बिकॉज यू ऑल स्टार्टेड इट. तुझं तू नंतर विचार कर, मे बी तू आता त्या ह्याच्यामध्ये चिडलेली आहेस म्हणून तू हे केलेलं असेल तेही मान्य नाही, बट माझं एवढंच म्हणणं आहे तुम्हाला चोऱ्याची टास्क दिलेली, तुम्हाला पर्सनल डिस्ट्रॉय करायची टास्क दिली नव्हती. सेम कलरची ली लेस मी शूजच मागवून घे नवीन. दोज आर माय फेवरेट शूज, ते गिफ्ट होते माझ्या बाबांकडून मला. करेक्ट आहे. तुम्ही सेंटिमेंट्स तुम्ही एवढा बोलता, माझ्यासाठी गिफ्ट होतं ते माझ्या बाबांकडून. ऐकशील का तुला आवाज वाढवूनच बोलायचंय? अरे पण तू यू आर जस्टिफाइंग द रॉंग थिंग दॅट यू आर नॉट जस्टिफाइंग. त्या दिवशी एवढं म्हणत होता ना आमची लायकीच ही आहे आणि आम्ही. अरे ऐका ना काय चाललंय. कुठलाही टास्क दिला बिग बॉस कशाला करू? पहिला येऊन तुम्ही पर्सनल बिलॉंगिंग खराब करा. नाही हा ही मेंटॅलिटी बोलली आमची. ती आता बोलून गेली जुई, काय बोलते तू? घराचा नवीन कॅप्टन कोण होणार? घरात काय नवनवीन घडामोडी घडणार? त्यासाठी बघत रहा बिग बॉस मराठी कलर्स मराठीवर आणि त्यांच्या हायलाइट साठी बघत रहा मराठी शोबज.